आणि सध्या आम्ही असात केपेचे आमदार आणि गोयचे डेप्युटी सी एम बाबू कवळेकर यांच्याकडे. सर, येऊ का तुमका? नमस्कार. तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन जसे आम्ही लोकशक्ती हो कार्यक्रम तुम्ही खबर असतले तुमका कॉन्स्टिट्युएन्सीन भोवता मागीर ते विषय तुमच्या मेरेन पावयता. सगळ्यांत ओवरऑल जर कॉन्स्टिट्युएन्सी पळयत जाल्यार एक मेजर मुद्दो जो आमकां मेळ्ळो तो खोला पंचायतीन, आनी थंय उदकाचो इतलो विशय आसा जंय लोक कितलींशींच वर्सां तांकां गव्हर्मेंटाचे टॅप वॉटर ना, आनी सद्या ते म्हणटा सद्या टॅप वॉटर जायकाच्या प्रोजेक्टा अंडर जाला पूण थंय सुद्दां उदक प्रॉपर येना. पूण केन्ना हो प्रॉब्लम फायनली सॉर्ट आवट जातलो आनी तांकां रेगुलर उदक मेळटलें? सदैव तुम्ही बरें केलें की आख्खे मतदारसंघाचो दौरो केलो आणि मतदारसंघात दौरो करून आमच्या सगळ्या लोकांचे तुम्ही जे व्ह्यूज जे असतात ते जाणून घेतले, ही बरी गजाल. तातूंतल्यान तुम्ही म्हाका किती विचारपाचे विचारतलेच. पण जे खोला बद्दल जर सांगतलो जाल्यार खोला हो भाग जो असा त्याचो गेले 10 वर्षांव आमदार असा की डिलिमिटेशन झाले उपरांत तो म्हाका भाग पडला की म्हज्या आता पहिली तो म्हाका नाशिल्लो. पूण जेन्ना सुरवातीच्या काळांत जेन्ना म्हाका गेले 2012 जेन्ना मतदारसंघात इन्क्लूड झाले तेन्ना ही समस्या मोठ्या प्रमाणात असली, आता असा अजून झालं ना. पण ह्याका खऱ्या अर्थाने आता संपूर्ण हो प्रश्न सुटीव करपा खातीर जे हांवें उदक जाय ते सगळे पावल मारलात आणि त्याचे एक फेज आमची झाली म्हणजे सालावलेचे उदक आज पर्यंत काणकोण तालुक्याचा भाग तो म्हणजे खोला पंचायत आणि ह्याच्या पहिली केन्नाच सालावलेचे उदक थंय पावलं ना. पण आज सालावलेचे उदक डायरेक्ट बेतला साकून आम्ही खोलापर्यंत पावले असा आणि अर्धी खोला म्हणजे अर्धी खोलाशी न्ही अप टू मलोरे गोवळपर्यंत पावला नुया ह्या भागांनी. आता उरला तो भाग म्हणजे फुडें फुडलो भाग त्या भागांनी फक्त पावपाचो उरला. पण त्या सुद्धा आम्ही सगळ्या सोपस्कार पूर्ण केलात म्हणजे फुडें आणि टाकी जाई उदक लायन एक्सटेंड करपा जाई हे सुद्धा आम्ही घेतले असा. पण हे सुरवातीच्या काळात थोडंसं गेली 10 वर्षां पहिली जेव्हा मग मतदारसंघ येले उपरांत हे सगळी ही मोठी पंचायत म्हणजे म्युन्सिपालिटीच्या नंतर मोठी पंचायत ही खोला पंचायत आणि त्याच्या खातीर पहिली त्या भागांनी काही बेजीक नीड्स म्हणजे बेजीक त्योसो नसल्यो. हांगा पहिली उदक सुद्धा काही झरीचे हे ते घेई अजून एक लोक चलता. पण त्याच्या भायर खूप कडेन असे हे नसले लायटी नसल्यो लायट नसली काही कडेन ल्हान ल्हान वाड्यांनी रस्ते नसले येऊन हॉटमिक्स सुद्धा म्हज्या कार्यकिर्दी मध्ये घातला. म्हणजे ती पंचायत तशी टोटल आमचे मेजॉरिटीने एस टी लोक असतात आणि अशी एक डेव्हलपमेंटाच्या दृष्टीने सामकी फाटी आशिल्ली आणि ती आज हांवें लागीं हाडली आसा. आणि जशें तुमकां म्हणलें सालोळेचे उदक अर्दे कडेन पावलां आणि बाकी कडेन सुद्धा पावपाचे सगळे आम्ही हे केल्ले आसा. केन्ना टेंटेटिव्हली उदक न्ही सालोळेचे उदक आमी सेकेंड फेज म्हणून आमकां दोन भागांनी ह्या पंचायतीक पयलीं आमी सालावलेचें उदक घेवप किंवा त्या भागाचें उदक येता तें घेवप हें पयलीं आसलें. पूण आयज सालावलेचें उदक आमी स्टार्ट केलें घेवपाक. आतां फक्त आमकां मोलोरे साकून माटुया हांगा उदक ती लायन एक्सटेंड करपाक जाय आनी ती मागीर हें करून दिवपाक जाय. सोपस्कार सगळे पूर्ण जाले सगळें हें जाल्लें आसा. थोडे सद्या काम चालू सुरवात जातली. तें उदक सद्या जेंका तुमी दिल्ले आसा थंय उदक येता पूण तें तांबडे आनी खदूळ येता तरी तें पिवपाक मेळना. सो रिवर्स त्याच भागान रिवर्स जाल्लें आसा म्हणजे बांयचें उदक तें पिवपाक वापरता नळाचें उदक दुसऱ्या गांवांत वापरता. न्ही सालावलेचें उदक आतां पावलां थंय थोडे कडेन पावल्या पूण पावलां थंय न्ही पावलां थंय तशें हें जायना म्हणजे केन्ना केन्ना एक पावटी हें जावन जर कितें चुकून जर येयली जाल्यार. पूण तशें सालावलेचें उदक तशें येयना. पूण जर काही सोडटा आसतना किंवां काही केन्ना डिफिकल्टी आयली जाल्यार केन्ना घडटा नाल्यार चडशें ना. पूण येणाऱ्या 4-5 म्हयन्यान तरी उदक पावतलें म्हणजे काम कशें चल्लां हेजे वयल्यान? ना, जे खोला पंचायती भितर उदक बाकीच्या भागान सगळें पावतलेंच आनी तेज्या भायर जे सालावलेचें उदक जालें तेज्या भायर आमच्यो त्या त्या जाग्यांनी स्प्रिंग आसात झरी आसात त्या झरी सुद्धा आमी काही कडेन डेवलप करपाक घेतले आसात किंवां थंय त्यो बुस्टर लावून पंप लावून तांकां टाक्यांनी उदक घालप तें सप्लाय करप तेंय चालू हें केल्लें आसा. पूण तेज्या व्यतिरिक्त हे सालावलेचें उदक सगळे कडेन पावतले हे आमी केअर घेतले. टेंटेटिव्ह कितलें म्हणजे 6 महिने 1 वर्स तुमच्या हिशोबान ज्या तरेन काम चालू काम चलतले ते पण काम जातले म्हळ्यार 7-8 महिने लागतले. 7-8 महिने तरी लागतले संपूर्ण सगळें पावपाक हे अर्धी भागांनी पावले उरलेल्या भागांक पावपाक आनी एक 7-8 महिने लागतले. फुडल्या 7-8 म्हयन्यार आख्खी पंचायत वाठार गव्हर्मेंटाचे टॅप नळ तांकां घरा टॅप नळा बरोबर हांव म्हाका मुद्दम खोलाचो उल्लेख केला म्हाका सांगत दिसता खोला भितर उदकच न्ही हॉटमिक्स हें तें हांवें परत घेतलां जो पयलीं म्हज्या सुरवातीक हांवें हॉटमिक्स करपाचे सगळे रस्ते जे मेन रोड आनी अंदरुनी रोड जे आसात इंटरनल सगळे घेतलेले परत एक पाटी त्या रोडांचे सगळ्यांचे रुंदीकरण वायडनींग आनी हॉटमिक्स आनी पयली टेंडर काडला संपूर्ण पंचायतचो आनी घेतलो आसा जेणे करून तें जातलें. ताजे भायर आनी एक काळाची गरज म्हणटी अंडरग्रावंड केबल
ते सुद्धा घेतले असं आहे. टी एस पी अंडर ट्रायबल सब प्लॅनचे अंडरग्राउंड केबलसुद्धा घेतला, जे आमच्या भागाने त्यांना घडले नाही या भागाने, तर अंडरग्राउंड केबलसुद्धा खोला पंचायतचं आहे सँक्शन केलेलं असं. दुसरी गजाल मेजर एज्युकेशन आणि टावर्स म्हणतात आम्ही, एज्युकेशन भुरग्यांक थंय प्रॉब्लम आणि थंय एकूच टावर ना आणि त्यांना इंटरनेटचा इश्यू जाता. सो त्यांची एक डिमांड हा की आमच्या पंचायतीच्या वाठारात तरी एक टावर जावचो मिनिमम, सो भुरग्यांक ऑनलाईन एज्युकेशन झाल्या काळात हे सगळे प्रॉब्लेमॅटिक आहे. सो दॅट इज सेकंड थिंग व्हॉट दे आर एक्सप्लेनिंग. टॉवर न्ही, टॉवरचे असा ते आमच्याकडे खोलात न्ही, खोला बरोबरच बाकी पंचायत सुद्धा प्रॉब्लेम असा आणि त्याला लागून सारखे कंटिन्यू फॉलोअप करू म्हणतात असे सगळे एजन्सीकडे आम्ही ट्राय केली. सगळे एजन्सी जितल्यो एजन्सी घालतात आता तिथल्याक वरून सॅटिस्फॅक्शन दाखवून खं फिजिबल असा हे ते गेले वरसभर आम्ही त्याच केले असा. आता फायनली जीवन थंय घालप तयारी दाखवली असा, कित्याक ही टॉवर घालता ती चढान चढ कंपनी प्रायव्हेट असता, त्याका आम्ही फोर्स करू शकना. ते म्हणतात की ज्यांना फिजिबल जे असा थंय ते घालतले, मग त्यांना ते कनेक्शन कितले मेळटले ते पळतात आणि ते सगळे करून आज आम्ही खरी 17 टॉवर आमच्या भागांनी सँक्शन केले असतात. जे सुरुवात सुद्धा फुडल्या 8 दिसा भितर आमच्या मोरपिल्ला गावात जाता आणि त्याच्या भागाने बाकीचे वन बाय वन सगळीकडे 17 टॉवर आम्ही आमच्या मतदारसंघात घालतात, जेणेकरून प्रत्येक वाड्यांनी, कित्याक आमचा डोंगराळ भाग असल्या कारणाने खूप कडेन एक पंचायती भितर एक टॉवर घालून प्रॉब्लेम सॉल्व जायना, कित्याक डोंगराळ भाग असल्या कारणाने एक वाडो वयर असता एक वाडो सकल असता. म्हणजे असो विचार करीत जाल्यार एक पंचायती दोन दोन कडेन सुद्धा घालची पडटा, जेणेकरून सगळे एरिया कवर करतो झाला आणि त्याप्रमाणे आम्ही 17 टॉवर आम्ही घालतात. हे थोड्या दिवसांनी चालू होतले, आताच चालू होतले इलेक्शनाच्या पहिली हय सुरुवात होतले टॉवर घालपाक सुरुवात झाली. ओव्हरऑल कॉन्स्टिट्युएन्सीन 17 टॉवर्स येतले, 17 टॉवर येतात. खोला पंचायती सुद्धा एक असा, खोला पंचायत दोन असत. दॅट इज वॉट दे वर एक्सपेक्टिंग. दुसरी गजाल म्हणजे एक अनएम्प्लॉयमेंट जो बाकीच्याय कॉन्स्टिट्युएन्सीन आमकां मिळा, पण केपे सारख्या भागात जे जागो असा थंय इंडस्ट्रीज बी हाडपाक अजून मेरेन कित्याक तुम्ही ट्राय करू ना? बिकॉज इंडस्ट्रीज जर आयल्यो किंवा शेजारी शेजाराक काणकोण असा थंय ऑलरेडी असा इंडस्ट्रीयल डिस्ट्रिक्ट, थंय बऱ्यो इंडस्ट्रीज हाडून ती डेव्हलप करून हांगासल्या भुरग्यांक थंय चान्स पडपाक कित्याक शकता? ना सदीप, आमची न्ही बेकाराचो प्रश्न हो असा, व हांव प्रामुख्याने हांव मान्य करता आणि ही फक्त खोला भाग किंवा असून केपे मतदारसंघात आणि केपे मतदारसंघाच न्हू, म्हणजे सरभोवती तालुके आहात, सांगे सांगे तालुका जाऊन काणकोण तालुका धारबंदर तालुका मोस्टली साऊथा भितर या सगळे ग्रामीण भागाचे जे एरिया असतात, हांगा अनुसूचित जमातचे भुरगे चढ असतात, म्हणजे एस टीचे भुरगे चढ आणि तरी ते एस टीचे भुरगे आमचे प्रत्येक बऱ्यापैकी शिकता भुरगे बऱ्यापैकी शिकतात आणि आता बेकारस हे असा खरी हे हा मान्य करता आणि हा सदीच हा उल्लेख करता सुद्धा म्हणजे उलयत असताना की बाकी सगळं डेव्हलपमेंट आम्ही केलो, म्हणजे काही वाटेर असतात काही झाले असा काही जावपाचे असा टेंडर झाले असा काम सुरुवात जातले सगळे ऑलमोस्ट सगळे जे जे किती केप्यांक जाय आशिले तितले मेन प्रोजेक्ट आणि बाकी इंटरनल सगळे आम्ही कामं घेतलं. पण जॉबाची हे मातशी कमतरता असं हा मानता, कित्याक हेच एक दोन तीन कारणं असतली की हा म्हजो मतदारसंघ खूप वर्षा विरोधी पक्षांक रावलो आणि विरोधी पक्षांत रावल्ले कारणाने थोडेशे म्हाका दिसता जॉबाचे बाबतीत मातशे आमचे मतदारसंघ फाटी असा. आता तुम्ही म्हणले कितें इंडस्ट्री, आता म्हजो तसोच हे असा की ज्या भागांनी हांव रावता बेतूल पंचायती थंय सुद्धा हांवें एक हें घेतलेली त्या टायमाक म्हजी पयली जेन्ना की बरी एक इंडस्ट्री स्टेट येवची म्हणून जागो सुद्धा एक्वायर केल्लो आणि पण त्या टायमाक जे फूड प्रोसेसिंग पार्क म्हणून आम्ही हाडपाक केल्लो सुरवातीक 2011-12 दरम्यान, पण त्यांना म्हणजे त्या टायमाक हांव मातशें रुलींग पक्षांत आसलो पण त्यांना काही असो विरोध झालो एनजीओ लोक यांनी विरोध केले कारण ते त्यांना जाऊ शकल ना, की त्यांना ट्रेंड असलो गोंयभर की विरोध करपाचो तितू भितर त्याकाय विरोध झालो आणि ते उरले. आता ती जी जमीन असा ती अजून तशी असा आणि हांवें तशीच मुद्दम कांयच बेश्टीच कितें एक्टिविटी करून हें करनासतना ती अजून दवरल्या आणि म्हजे तशेंच आहा की आतां सुद्दां गेले 2 वर्सां हांव रुलींग आसलो, हांवें खूब प्रयत्न केलो थंय की थंय एक बरें कितें इंडस्ट्री अशी येवची जेणे करून लोकांक म्हणजे इंडस्ट्री नॉन प्रोडक्टीव हाडची आनी त्याच बरोबर चडान चड लोकांक काम मेळचें ह्या दृश्टीन हांवें खूब प्रयत्न केलो. पूण कांय खूब कडेन आमचें उलोवप जाल्लें आसा, पूण लास्ट कोविडाक एक वरां देड वर्स गेल्ले कारणान त्या हेतू भितर तें सगळें जावंक शकलें ना. पूण आमी एक हें आमचें आसलें की एक बऱ्या पैकी जे जी जे जी इंडस्ट्री येतली ती कसलेच कोणाक हार्म करनासतना म्हणजे इको फ्रेंडली आसतलीच आणि त्याच बरोबर चडान चड लोकांक काम कशें मेळटलें ह्या हेतूंतल्यानच हें आसा. आतां जागा आसा म्हणटकूच थंय आतां तुमी घालपाचो प्रयत्न करपाक जाय
इंडस्ट्री येवपाक जाय न्ही ती जागा आसा म्हणून तर म्हणलें जाग्या भितर आनी कसली एक्टिविटी येवन ब्लॉक जावची न्हू हें आयकार घेतलें आसा की जागा आसा म्हणटकीर सगळ्यांचो लक्ष आसता आनी थंय जागा आसा म्हणून जर कसल्या हाका दिली जेंचो फायदो म्हणजे मतदारसंघाक किंवां सरावणीक जावचो ना जाल्यार तें करूंक फायदो ना मागीर अश्यो काही करपाचो प्रयत्न जाल्लो हेज्या पयलीं गरज सद्या जॉबाची म्हणटकीर प्रायोरिटीचेर तुमी हातीन घेतले आसा 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 घेतले न्हू ऑलरेडी प्रोसेस चालू केल्ले आसा काही कडेन उलोवप चालले आसा अंतीम टप्प्याचे आसा म्हणल्यार हरकत ना पूण हांव इंडस्ट्री सुरू जातले येवपाक बऱ्या पैकी येवन आमचें एक हें आसा म्हणजे हांवें एक उलोवप जाल्लें पयलीं पूण हें देड वरस कोविडा लागून उरलें इमॅजिका आनी युनिवर्सल स्टुडियो हें सुद्दां हांव म्हजे हाडपाचो म्हजो प्रयत्न आसलो जेणे करून हें आमचे टूर आमचे जो गोंय जो आसा ते पर्यटक खूब येतात आनी त्या जाल्ले कारणांनी गोंया भितर एक एंटरटेनमेंट झोन जावचो त्या भागांनी म्हणजे जशें आतां मुंबय कशें आसा एस एल वर्ल्ड आसा पुण्या सायडीन इमॅजिका म्हूण आसा त्याच दृश्टीन म्हणजे मोठ्या हाय लेवलाक ह्या एक बऱ्या पैकी इमॅजिका म्हणटो मोठ्या प्रमाणांत आनी म्हणजे अशें तसले हाडपाक सुद्दां उलोवप जाल्लें जेणे करून कंपनी रेडी जाल्ली अडेज हजार कोटी स्पेंड करपाक अडेज हजार कोटी मोडपाक तयार जाल्ली जेणे करून थंय कमीच कमी तांचो हें आसलो की 5 ते 10 हजार लोकांक काम मेळटलें अशे पद्दतीन आमी जी कोविडा खातीर उरला कोविडा खातीर उरलें पूण हें परत रिस्टार्ट जातलें जालें सुद्दां केलें सुद्दां आमी उलोवणी परत चालू केलें मदलीं देड वर्स सामकें ठप्प जालें म्हणटकीच आतां परत आमी उलोवणी चालू केल्ले आनी ते रेडी आसात ते जर येयत न्ही म्हाका ते म्हजे सामके की हाँगकाँग USA म्हणजे बी आसा असले हे जेणे करून तेंचे खातीर सुद्दां पर्यटक ट्युरिजम ट्युरिस्ट मुद्दम येतात असले आसा आनी गोंया तर ते पर्यटक येतातच म्हणजे असो हें जायत जाल्यार त्या भागाचो जो इन्कम म्हणजे काही लोकांक जेन्ना काही वेवसाय करूंक मेळटलो आनी खास करून एम्प्लॉयमेंट मेळटलो अशें हें प्रयत्न केलो तुमी ट्युरिस्टीक थिंग चित्ता जाल्यार ऑलरेडी कॉन्स्टिट्युएन्सीन काब दे राम आसा थंय निग्लेक्शन खूब आसा थंय तुमी बिचार वचपाक सुद्दां रस्तो सारको ना किंवां तो फोर्ट सारको मेनटेन करूंक ना किंवां थंय सेक्युरिटी गार्ड ना थंयचे लोकल्स म्हणटा की थंयचे थोडे सामान सुद्दां ना जाल्लें आसा सो एग्जिस्टींग जी आमची हॅरिटेज आसा ती हॅरिटेज मेनटेन वेवस्थीत कित्याक जायना आनी तुमची मिनिस्ट्री तुमचे कडेन आसा सो जाल्यार कित्याक ना अजय तुवें विचारलें तें बरें केलें की हो सामको म्हत्वाचो काब दे राम जो फोर्ट आसा तो म्हाका आर्कायज आनी आर्कोलॉजी मिनिस्टर म्हूण लागता प्लस लोकल आमदार हे नातें लागताच थंय आमी तेजो 22 कोटी हें करून आमी तेजो रिन्युवेट करपाचो ऑलरेडी एस्टिमेट केला आनी जे आमची सेंट्रलाची स्कीम आसली दर्शन स्कीम म्हणून ती म्हणजे डायरेक्ट ट्युरिजमा भितर आसली तातूंतल्यान ते 22 कोटी खर्च करून सगळें करपाचो आराखडो पूर्ण जाल्लो आसा पूण आमी एक काळजी घेतली आसा जेन्ना हो किल्लो जेन्ना आमी अपग्रेड करतले किंवां ताका बाकी सगळें रिपेर करून सगळें करतले तरी देखून तो आमच्याच ताब्यात उरपाक जाय जेणे करून किंवां थंय त्या भागांनी रिलिजियस काय एक्टिविटी आसा त्यो तश्योच उरपाक जाय लोकांक त्रास जावपाक जायना हें आमी केअर घेतलें आसा आनी ताजो एस्टिमेट केल्लो आसा 22 कोटी दुसरी आमच्या हो किल्ल्या बरोबरच त्या भागांनी आनी 4 बिची आसात आनी बेतूल पंचायत 2 आसा बेतूल बीच केनेंगनी बीच खोला भितर काकोल बीच काब दे राम बीच खोला बीच आनी राजबाग बीच अशें करून 4 बिची आसात 4 आनी 2 बेतूल 2 आनी खोला 4 म्हळ्यार एकच लायनीन ते ताका सुद्दां आमी एक कन्सल्टंट अपॉयंट करून त्यो सुद्दां डॅवलप करपाचें आमी काम घेतलें आसा तें सुद्दां म्हणजे प्रोपर एक्सेस कित्याक आमचे वयल्यान चड देंवपाक आतां वाटो सारको नात त्यो वाटो सारक्यो करपाच्यो सकल लोकांक पर्यटक जे येतले तांकां बाकी सगळे एमिनिटीज तयार करप बसपाक बाकी सगळें जें जें कितें रिक्वायरमेंट टेंडरींग जालां हें टेंडर हें सगळें जाल्लें आसा म्हणजे ह्यो सगळ्यो गजाली करपा खातीर टायम थोडो शॉर्ट गेलो कित्याक पयलीं थोडेशें चड नेट येयलें ना विरोधी पक्षां आसले कारणांनी आनी रुलींग पक्षाक येवन अवघ्या 2 वर्सां भितर 1.5 वर्स कोविडा खातीर गेले म्हणटकच तें स्वप्न आसून सुद्दां कंप्लीट करपाक शक्य जालें ना तुमकां मेजर फरक दिसलो रुलिंगान येवन जाय तसो सपोर्ट मेळ्ळो आनी कामां सुरळीत जावपाक लागलीं दिसता ना रुलिंग आनी ओपोजिशन फरक आसतात न्ही डॅवलपमेंटाचे दृश्टीन सरकार जेन्ना आसता तेन्ना सगळ्यो फॉर्मेलिटी म्हणजे सोपस म्हणजे काम जावपाक मातशें बऱ्याक पडटा न्ही विरोधी पक्षांक आसतना सुद्दां काम जालें ना अशें ना हांवें कितें हांव असो मानता की जाका काम करपाची पद्दत आसा जो मनीस काम करपाक शकता तो मनीस विरोधी पक्ष आसून सुद्दां करूं शकता पूण त्या लेवलांनी पूण हांवें जेन्ना जें केलें तेन्ना रेगुलर जर पाठ पुरवठा केलो फॉलोअप जर सारकें केलें जाल्यार विरोधी पक्षांक आसतना सुद्दां काम जातात हांवें करून घेतली बी हांवें पूण एक
तरी देखून रुलिंग आनी वेग ओपोजिशन फरक आसताच. पूण आतां डेप्युटी सी एम म्हणून जेन्ना तुमी आख्खे गोंयचे बसलेले आहात तेन्ना केपें मतदारसंघ अपेक्षा प्रमाणे त्या लेवलार गेल्लो तुमी सॅटिस्फायड आहात? हय, म्हाका जी हांवें नीड आशिल्ली आमच्या मतदारसंघाक, आतां हांवें मिनिस्टर जाले उपरांत चड फोकस दिल्लो आमच्या एग्रिकल्चर डिपार्टमेंटाचेर, आनी एग्रिकल्चर खातीर हें केप्यां पुरती म्हणजे केप्याकच बेनिफीट दिवपाक आसूं न्ही, केप्यांकारां जालेंच, पूण आख्खी गोंयकार गोंयच्या शेतकऱ्यांक चडान चड बेनिफीट कसो जातलो ह्या खात्यांतल्यान हांवें करपाचो प्रयत्न केल्लो आसा. आख्खी गोंयभर ज्यो स्किमी केल्ल्यो आसा, ज्या पद्दतीन हांवें शेतकऱ्यांक म्हणजे जे फॅसिलिटीज जाय, जे शेतकऱ्यांचे दुखणी समजून ज्यो स्किमी तयार केल्ल्यो आसात, त्यो म्हज्या मतदारसंघा बरोबरच सगळे गोंयभर लागू जाल्ले आसा, हें मेन जालें. तेजे भायर ओवरऑल प्रोजेक्ट जे आमचे स्वप्न आसले, म्हजे केपेकरांचे स्वप्न आसले, म्हाकाय दिसप आमदार ह्या नात्यान म्हज्यो ह्यो गजाली उरलात, ज्यो विरोधी पक्षां आसतना म्हजे शक्य जालें ना, त्यो गजाली हांवें आतां ह्या देड वर्सा दोन वर्सां भितर करपाचो प्रयत्न केल्लो आसा. फॉर एग्जाम्पल बस स्टँड, केपेचो बस स्टँड खूब वर्सांचें म्हजें स्वप्न जायत नासलें, कित्याक पयशे चड आसले कारणान न्ही, म्हजे अरावंड 32 करोड जाय, ताका लागून ते पयशांक लागून ते जायनासले. आयज खंय तरी हो आमी कंप्लीट जाल्ले आसा, टेंडरींग प्रोसेस रेडी आसा, कांय दिसां भितर आमी सुरवाती करतले. त्या ज्या बस स्टँडाचेर आमचे वयर दोन मल्टिप्लेक्स, मागीर दोन स्क्रिनी आसात, दोन थिएटर आसात, अशें पद्दतीन सुसज्ज बस स्टँड. ताचे भायर आमचो पुलीस स्टेशनाचें काम, ग्रावंड प्लस 4 बिल्डींग ऑलरेडी आमचें काम चालू केलें, तें सुद्दां आमचें म्हणजे आज सद्याक कितें आसा, पुलीस स्टेशन एक कडेन, DOSP ऑफीस एक कडेन, हें सगळें एकठांय हाडून सकल सगळें हें दिवप, आनी फायर सर्विसीस A to Z ते पुलीस काम चालू केल्लें आसा. केपे भितर आमचें मार्केट चालू आसा, फीश मार्केट आनी वेजिटेबल मार्केट, तेजें आमी उद्घाटन आतां करपाचें आसा. अशें अनेक गजाली, कृशी भवन आमचें कांय दिसांनी चालू जावपाचें आसा केप्यां भितरच. दुसरें आमचें आर्कायज आर्कोलॉजीचे जे डॉक्युमेंट्स आसात, ते सुद्दां हांवें आमचे सगळे गोंयचे सगळे आसा एकच कडेन आसा पणजी, ते सुद्दां केप्यां, काणकोण, सांगे, धारबांदोडे ह्या भागाचे डॉक्युमेंट्स आमी केप्यां भागांनी हाडटात, जेणे करून लोकांक त्रास जावपाक. अशें अनेक हें जें स्वप्नां आसलीं की म्हज्या मतदारसंघाक अशीं अशीं कामां जावचीं. दुसरें, खुबश्या भागांनी आमी कोस्टल भागांनी जर पळयत, तालिगांव ह्या भागांनी पळयत, जाल्यार रोड सुद्दां आमगे ब्रॉड दिश्टी पडप, मदीं लायट डिवायडर हें तें सुद्दां आमच्या भागांनी जावचें अशें म्हाका पयलीं दिसता. पूण तें विरोधी पक्षां आसतना शक्य ना, पूण आयज त्यो गजाली हांवें करपाक हाती घेतल्यो आसात, ज्यो आयज आमच्या बाजारांत सुद्दां तुमी केप्यां, जे आमचे मुन्सिपल एरिया आसा, ते मडगांव टू सांग्यार हो रोड आसा, पूण जेन्ना म्हज्या ज्युडिक्शनाक जेन्ना आमी पावता कारळे हांगा कुंकळे मतदारसंघ जालो काय म्हजो लागता, थंय साकून ते कुडचड्या मतदारसंघाच्या बाँड्रीचेर म्हळ्यार तिळामळ ह्या भागान सुद्दां 3.5 किलोमिटराचे, जे म्हाका दिसप की आमचे बरें मदीं डिवायडर करून 4 लेन रोड जावचो, एक सायडीन येवपाचें, एक सायडीन वचपाचें, मदीं लायट आसची, सायडीन बरें वॉकिंग ट्रॅक आसचो, पेवर्स आसचे, आनी कितें आसचें, हें सगळें सौंदर्यीकरण आनी बरें दिसपाक जाय, हें अशें दिसता म्हाका पयलीं. मागीर कळ्ळें न्ही, अपग्रेड जावचो रस्ते, म्हणजे ते हांवें म्हज्या भागांनी आतां घेतलात, ते पयलीं नासले. मागीर जें जें कितें नीड आशिल्ली, म्हणजे म्हज्या हांवें म्हणलें की तुमी ह्या हातून कितें केलें, तर म्हाका हें करपाक जाय आशिल्लें, हांवें केल्लें आसा आतां, हें म्हाका समाधान आसा. आनी ताजे भायर सगळे म्हजे मतदारसंघाक हांवें एकच म्हजो 56 करोडाचो टेंडर काडला, जेणी 1200 पंचायत, बाळ्ळी पंचायत, फातरा पंचायत, मोरपेल पंचायत ह्या भागांनी अंडरग्रावंड केबलाचें काम ऑलरेडी टेंडर प्रोसेस जावन आतां आमी चालू करतात. मुन्सिपाल्टी आवेडे पंचायत, आंबावली पंचायत, तेंचोय आमी अंडरग्रावंड केबल घेतलें. बेतूल, खोला हे आमी अंडरग्रावंड केबल घेतले. म्हळ्यार म्हज्या मतदारसंघाक जितले कडेन म्हजे 8 पंचायती आनी 1 नगरपालिका आसा, सगळे कडेन अंडरग्रावंड केबल आमी घेतले आसा. जे पयलीं आमकां दिसप की जेन्ना आमी LT आनी ST लायन जेन्ना वयर आसप, डोंगराळ भाग आसले कारणान एक केन्ना झाड पडप, फांदी पडप, लायट गेली, ती परत जाग्यार येवपाक कितलो टायम लाग, पूण ताका लागून भुमिगत म्हळ्यार अंडरग्रावंड केबलाची गरज आशिल्ली, जी आयज आमची कंप्लीट सुरवात केली काय कंप्लिशन टेंडर काडला अशें हांवें सद्या. आतां जसो ट्राय करतलो हांव की म्हजे एक्सपिरियन्स सँक्शन घेवन बिफोर कोड ऑफ कंडक्ट चालू करपाक. गांवांनी सामकी गरजेची गजाल, बिकॉज झाडां भरपूर आसा, झाडां भरपूर आसा, म्हळ्यार जी काही गरज. आतां उदाहरण 1200 पंचायत, 1200 पंचायत, एकच 1200 पंचायती भितर हांवें बारीक मोठी कामां सोडून दिल्या, 100 कोटीची वर कामां घेतली. म्हळ्यार उदाहरण तुमकां सांगपाक, म्हळ्यार 29 करोडाची हांवें जायकाची लायन घेतल्या थंय, सालावलीची उदकाची जायकाची, प्रत्येक गांव गांवांनी टाकी बांदल्यो, एक मोठी टाकी सप्लाय करपाक, आनी बाकी सगळ्या गांवांनी सगळ्यो टाकी आज कंप्लीट जाल्ले आसात, उदक सोडपाचे हाजेर आसा. खूब कडेन उदकाचो हो इशू तुमच्या कॉन्स्टिट्युएंसी आसलो, पयलीं आसलो म्हळ्यार म्हजो मतदारसंघ म्हळ्यार कितें सांगपाक, कितें म्हजो मतदारसंघ एक म्हणल्यार
जॉग्राफिकली वास्ट एरिया मोठी एरिया. आता जर बाकीचे मतदार सालसीडचे सालसीडचे मतदारसंघ बी पळयत येऊन कुडचड्या कुंकळी मडगांव खंयचेय जाल्यार म्हजे मतदारसंघाक हे चार पांच मतदारसंघ घालीत जाल्यार सुद्दां म्हजे मतदारसंघाक एरिया चड आसतली. म्हणजे एक खोला पंचायत तुम्ही पळयला खोला पंचायत एक खोला पंचायत म्हणल्यार कुडचड्या मतदारसंघ म्हणजे एक बारशी पंचायत म्हणल्यार कुंकळे मतदारसंघ अशा पद्धतीन व्हडली एरिया डोंगराळ भाग पावले पळयले म्हणजे आख्खो दीस आणि ताका लागून कितें कितलेंय काम केलें न्ही दिश्टी पडना. उदकाचो त्या खातीर एक मेजर मुद्दो तो आहा की ते मागीर न्हंयचें उदक किंवा बांय हेजेर सर्वायव्ह करचें पडटा. ते म्हणजे नळ पावल्या कनेक्शन पावलां आतां उदक केन्ना येतलें तें पळोवया. पूण नळ पावला म्हळ्यार सुद्दां नळाक ते पयशे थोडे घालचे पडलें ना. पयलीं आमी कितें करी जेन्ना असले 30 कोटी 40 कोटी जपकून पास करपाक शक्य नासले म्हण पयलीं आमी भर खंय दिल्ली ज्या जाग्यार नॅचरल उदक आसा झर आसा त्या झरीकच थंयच्यान पायप घालून उदक दिवप. तशेंच आहा तेंकां उदक अजून तशेंच आहा न्ही ह्यो लायनी चालू जाल्यो नात म्हणजे खंय तरी बोरवेल मारप ताका पंप बसोवप तें उदक दिवप अशें चालू आहा हें न्ही आजून तशेंच तें तेजेर पयलीं आमी भर दिल्ली कळ्ळें न्ही. म्हणून आतां जेन्ना रुलींग पक्षां आयले उपरांत जेन्ना ह्यो मोठ्या प्रमाणांत कामां ही आतां सुरवात जाल्लीं आसा जें आमकां म्हाका दिसता पयलीं पसून ही जावपाक जाय. आतां हें म्हणलें 56 करोडाचो हो टेंडर आमी अंडरग्रावंड केबल बारशीचो उलयतो 29 करोडाचे आमी जायकाची लायन घातल्या 11.5 कोटीचो जे रोड आसात फेज 1 फेज 2 करून सगळे एग्जिस्टींग रोड तेका रुंदीकरण आनी हॉडमिक्स वावुर्लाचो रोड परस आनीक जितली वर्सां जाल ना जे गांवडोंगरी टू वावुर्ला वावुर्लाचो उल्लेख कित्याक करता हांव तो बारशे पंचायतीचो भाग तो म्हणजे हे जर कामाचो उल्लेख करीत जाल्यार अवघ्या ही 2-4 कामां म्हणल्यार 100 कोटी जाल्यो. हे सगळें पयलीं शक्य नासलें पण ही सगळे ही सगळी कामं आता चालीक लागल्या लागली न्ही हे 29 करोडाची जायकाची लायन झाली ऑलमोस्ट कंप्लीट जाय दिली आता चालू करतलो हांव. सो फुडल्या 8 ते 10 महिन्यांनी किंवा मॅक्झिमम एका वर्सान ही सगळी म्हणजे बेजीक नेसेसिटीज अशी इलेक्ट्रिसिटी आणि उदक जर आम्ही दोनूच धरले जाल्यार उदक तरी घराघरांनी 100% पावतलें. उदक बद्दल त्यांना त्रास करपाची गरज ना काय ना. हे उदक पावतले हाजो कांयच डाऊट ना. तेजे भायर एग्जिस्टींग लायन आसा त्याका प्रेशर म्हळ्यार लोड वाडले कारणांनी वस्ती घर वाडले कारणांनी पयलींच्या लायनीची ताण ही ती सुद्दां कॅपेसिटी वाडोवपा खातीर आमी लायन रिप्लेस करपाची सुद्दां टेंडर काडलो. कित्याक पयलीं एक पायप आसा तितले कॅपेसिटी आमची आसता जेन्ना घरां वाडलीं गांव वाडलो म्हणटकीर ते पावना ते सुद्दां केल्ले आसा. पूण फुडाराक सुद्दां उदकाचो त्रास जावचो ना. पूण उदक लायट रस्ते हे बेजीक गजाली ज्यो आसा तितून कांयच ना. ह्यो सगळ्यो निड्स क्लियर जातले फुडले. ओके तेजे भायर बंदारां आसा हांव मुद्दम तुमकां सांगता तुमचे त्यो कित्याक बंदारे हे थोडेशे मदीं आसता तुमी पावूंक शकना ते गांवांनी आसना ते सायडी आसता. हांवें 42 बंदारां म्हज्या मतदारसंघांत घेतलात. आतां बंदारां घेवप म्हळ्यार कित्याक बरें पडटा बंदाराक हे केलो काय थंय हे आडोवन शेतांक उदक दिवंक मेळटा म्हणजे तें सुद्दां हांवें घेतलें आसा हे म्हणजे शेतकऱ्यांक खंय तरी प्रोत्साहन दिवपा खातीर. शेतां खूब कडेन आमी भोंवले थंय आमकां खूब कडेन होच प्रॉब्लम आहा की बंदारां तुट्टा खारे उदीक भितर सरता आनी शेतां पिड्यार जाता. बाकी कडेन सुद्दां खूब कडेन खारे उदीक हांगा आमच्या गांवांत चडशें आसना ना हांगा ना ह्या गोश्टी बाकी कडेन पूण एक वेळ बंदारां तुट्टा बिट्टा हें आसता रिपेअर करप आसता परत चालू आसता अशें. सो शेतकऱ्यांक तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन स्पेसिफिकली तुमी सगळ्यो स्किमी बी पावयल्ल्यो आसा पळय सेवा म्हाका तूं ह्या विचाराचेर जर विचारत न्हू हांव तुमकां म्हणजे म्हाका कितलो टायम लागतलो सांगपाक कित्याक तुमच्या हिस्पान तुमी पावयल्ले आसा पावयल्ल्यो आसा आनी पावयल्ल्यो म्हणल्यार अश्यो म्हज्या मतदारसंघाकच न्हू जेन्ना शेतकरी मंत्री जाले उपरांत हांव जेन्ना ज्यो ज्यो शेतकऱ्यांक त्रास जायी ते पयलीं हांवें स्टडी करून घेतली जे शेतकऱ्यांक वर्सांत चडशीं फॉर्मां भरून व्हरता आनी पयशे पावत ना खूप टायम लागता येत ना ह्यो म्हणजे ओवरऑल ह्यो शेतीचो जावं किंवा आता कोविडाचे सुद्दां जे अनाउन्समेंट केल्ले आसा 5,000 रुपया सरकार दितले म्हणून ते सुद्दां अजून मेरेन कोणाकूच मेळले ना. म्हणजे कितले जाणांक विचारले तरी फॉर्मां भरल्या 2 महिने जाले 3 महिने जाले अजून 1 रुपया ना. म्हणजे जी गरज असली त्यांना ती दिवप गरजेचे आशिल्ले आता परत रिवायव जाले. सो 5,000 रुपया आयज मेरेन तांकां पावले ना म्हणजे एकूय मनीस मेळूंक ना जेका पावले म्हटले ना 5,000 आमी दिवपाक लागलेच ना अजूनही म्हळ्यार ते दिवपाक लागला म्हळ्यार ते गोंयाक अजून दिवपाक स्टार्ट केलां न्ही आमच्या मतदारसंघान वचून गोंयाक खंय चला मेळ्ळें ना म्हणटाले मग जे आतां फॉर्म आमी घेतला ते अजून डिस्पर्स करपाक लागलो दिवपाक लागलो ना ना म्हणजे म्हज्या मतदारसंघात ना अशें न्ही गोंयभर तुमकां मेळचें ना दिल्ली अश्यो अजून सुरवात केलें ना आनी आमी मोठ्या प्रमाणान आमच्या लोकांनी जे एलिजिबल आसा ते फॉर्म भरला. आतां तुमी शेतकऱ्यांचे म्हणून सांगता तुमकां
शेतकरी स्किमींनी म्हजी मतदारसंघाक अशें म्हजी मतदारसंघा सगळें पाविल्लोच हांवें. सो नॉर्मली तुमचो डिपार्टमेंटांतल्यान कितलो टायम घेता शेतकऱ्यांनी जर स्कीम एप्लाय केली कित्याकूय जावं जाल्यार ते एक म्हयन्या किंवा दोन म्हयन्या भितर तांकां डिसबर्स जावंक जाय तुमच्या हिसपान? हांवें ह्यो सगळ्यो ज्यो स्किमी पयलीं ज्यो एग्जिस्टींग स्किमी आसल्यो त्यो सगळ्यो सुसुडीत करपा खातीर पयलीं भर दिली आनी त्या स्किमी भितर आनी कितें मॉडिफाय करपा जाय जेणे करून शेतकऱ्यांक हो त्रास जावचो न्हू हो हांवें प्रयत्न केल्लो आसा. फॉर एग्जाम्पल आतां आमी शेतकरी जे आसात ते मशिनरी घेता पंप घेता इरिगेशनाचे आनी मशिनरी घेता. हे पयलीं कशें आसलें कसलें मशीन जावं तें वीट कटर आसूं 20-25 हजाराचें किंवां ट्रॅक्टर आसूं 10 लाखाचें किंवां हार्वेस्टर आसूं 25 लाखाचो आनी मदीं कसली मशिनरी जावं किंवां कसलें पंप जावं हें कशें आसलें हेका सबसिडी आसता. कांय कडेन 90% सबसिडी आसता. एससी एसटी खातीर कांय कडेन 90% आसता कांय कडेन 75% आसता चडशे 50% सबसिडी आसता. पूण स्कीम कश्यो आसल्यो पयलीं सगळे पयशे भरून ती मशीन घेवप किंवां पंप घेवप कसली मशिनरी सगळे पयशे भरून घेवप आनी मागीर सबसिडी क्लेम करप मागीर 2-4 म्हयन्यांनी सबसिडी क्लेम करप मागीर तांकां 6 म्हयन्यांनी वर्सान ते पयशे मेळप सगळे मेळप म्हणजे आतां समजा एक 75% सबसिडी आसा तांकां सगळी 100% पयशे भरप आनी मागीर घेवप खरें पूण मागीर तांकां 5-6 म्हयन्यांनी किंवां वर्सान तांकां उरलेले 75% मेळप पूण सुरवातीक ते कसो कितें पडत सगळें भरपा पडत. हांवें हातूंत भितर चेंजीस केल्ले आसा जेणे करून म्हज्या मतदारसंघाक आनी अख्ख्या गोंयभर हाचो फायदो जाला. हांवें एडसोर्स केला. एडसोर्स म्हळ्यार कशें जें एक्चुअल आसा ते पयशे भरप. फॉर एग्जाम्पल आमच्या वीट कटर आसा ब्रश कटर ताका 90% सबसिडी आसा. 24 हजाराचें जर मशीन आसत जाल्यार ताका पयलीं 24 हजार भरपा पडत. आज 24 न्ही 10% भरचें पडटा कळ्ळें न्ही 10% भरप 2400 भरले मेळ्ळे अशें अशें पडले पद सगळे कडेन आमी कॅर घेतला. एकच कडेन न्ही प्रत्येक गजाली कडेन कॅर घेतले आसा खंयच्या मशिना कडेन खंयच्या पंप घे कितें घे जेणे करून शेतकऱ्यांक तो ताण पडना. पयलीं कितें जाय सगळे पयशे एकठांय करपा खातीर त्रास जायी सगळे पयशे एकठांय करप कोण मागीर कोपरांतले पयशे हाडटा कोण बँकेंतले घेता आनी कोण घेता हे जाल्ले कारण खूब हे जाल्लो आनी हे म्हज्या मतदारसंघाक आनी आख्खी गोंयभर हाचो बेनिफीट जाल्लो आसा. दुसरे कुंकळे सॉरी केपें मुन्सिपाल्टीचे एरिया आसा थंय शॉप्स आसा किंवां ते बिजनसमॅन आसा अजून कोविडांतल्यान तितलो तो हे सरले ना पूण कोविडाच्या टायमार सुद्दां तांकां थंय बेनिफिट्स मेळूंक ना किंवां त्या मुन्सिपाल्टीन तांकां सबसिडी किंवां टॅक्स फ्री जेन्ना तांकां बिजनस जावंक ना तेन्ना तसो सपोर्ट मेळूंक पावले ना कित्या खातीर तेन्ना तांकां तुमी सबसिडी किंवां बाबा एक 6 महिने तुजें शॉप बंद उरलें जाल्यार ते 6 महिन्याचे तूं फारीक करनाका तितलोच तांकां सपोर्ट. सो हांवें वटेन बिजनसूय ना बट टॅक्स ऑल्सो कंटिन्युअसली दे हॅव टू पे न्ही हे केपेंत आमच्याच मतदारसंघान की गोंयभर हो थोडो प्रॉब्लेम जालो अशें म्हज्या वेवसायाचेर कसलो बिजनस ल्हान मोठो वेवसाय करता पळय त्या सगळ्याचेर परिणाम झालोच की कोविडा लागून सगळ्यांचे धंदे हल्लो म्हणटा असो. पूण जेन्ना काही लोकांनी हे म्हजे फुड्यांक सुद्दां काही आमचे शॉपवाले आनी डेलिगेशन येयल्ले तेन्ना आमच्या नगरपालिकेक सगळ्यांक बसून एकठांय घेवन तेन्ना त्या टायमाक जे तेंचो रिक्वायरमेंट आसलो जी मागणी आसली ती सुटी करपाचो प्रयत्न केल्लो. मागीर टायम टू टायम जें कितें शक्य आसा पॉसिबल आसा तें म्हणजे हांणी केल्लें आसा. म्हणजे आतां तुमी म्हणटा ते प्रमाणे म्हजे कडेन परत कांय केन्ना पावले नात की आनी कितें तरी सूट आमकां दिवची अशें म्हजे कडेन पावलां. नगरपालिके कडेन गेले जाल्यार म्हाका खबर ना पूण म्हजे कडेन तर अजून कोण आयलो ना. बरें आतां 2022 इलेक्शन आसा सो आतां इलेक्शनाक तुमचें विजन कितें आसा केप्या खातीर खंय केपें तुमी पळयता खंयचे गजालीचेर तुमी आतां टार्गेट करतले किंवां लक्ष दवरतले? खोला बद्दल जर आनी सांगपाक गेले आसा जाल्यार बाकीचे हे आनी लोकांचो इनकम डबल इनकम कसो जावचो आनी लोकांक जॉब कसो जॉब ऑपॉर्च्युनिटी खोला बरोबर बाकीचे कडेन सुद्दां खोलाक एक स्पेशल हें आसा की खोला चिली. आतां खोला चिलींतल्यान सुद्दां जे एम्प्लॉयमेंट कसो जनरेट जावंक शकता आनी लोकांक जे कल्टिवेशन करतात तांकां इनकम कसो वाडटलो हेजे खातीर सुद्दां आमी विचार केला आनी एक FPO आमी घेतला खोला चिली मागीर फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायजेशन अशें आमी खोला चिलीच्या नांवान एक केल्लो आसा जेणे करून खोला चिलींतल्यान जे हें केल्ले कारणान तेजो म्हणजे प्रोड्युसर वाडटलो म्हणजे जे करता ते सगळे लोक करपाक लागतले खोला बरोबर बाकीचे भाग करपाक लागतले आनी जे तांकां दुप्पट दामूय मेळटलो कित्याक खोला चिलीक म्हणटकीर रेट चड आसता बाकी चिली आनी खोला चिली खूब वेगळी आसता आनी FPO केल्ले कारणानी तांकां आमी प्रोसेसींग युनीट बसयता ताका एक 5 कोटी सेंट्रल गोवर्मेंट दिता
आणि खोला म्हणजे ओ एफ ओ कसं असतं, एफ ओ आम्ही तीन घेतलात, खोला चिली घेतला, जगेरी घेतला म्हणजे बारशेचे गोड जगेरी बारशे आणि पेडी भात, ह्या तीन एफ ओ जे असतात ते आमच्या मतदारसंघात आणि मोस्टली साऊथ गोवाक सामकी लागतात, चढ लागतात, एम्प्लॉयमेंट जनरेट, एम्प्लॉयमेंट जनरेट जाता आणि जे त्यांचं पीक असा त्या पिका भितर त्यांना दुप्पट इन्कम मेळटलो, कित्याक त्यांना प्रोसेस करून हे मेळटा न्ही, कारण त्यांचं एक एफ ओ जाल्ले कारण न्ही त्यांचं एक हे सुद्धा जाता म्हणजे एक मिनिमम तीनशे ते पाचशे सभासद असतात, त्या सभासदा भितर एक कमिटी असता, त्यांचोच कारखानो म्हणजे हे कारखान्या भितर त्यांचं जो पीक असा थं तो प्रोसेस करो, म्हणजे चिली चिलीचं थं पावडर जातो, त्याकाच मागीर खं तरी भायर दिवप जातो, म्हणजे ते जर पहिले आता कसे करप जाई, कोणाक मिरसांग काढलो कोणाक दिल्यो, प्रोसेसिंग युनिट नसलो हांगा, जो पेडी भात भात काढप तसेच भात कोणाक 20 रुपयांनी काढले, स्मॉल स्केल इंडस्ट्री कशी तयार झाली थं त्यांचोच कारखानो, कारखानो त्यांचो म्हणजे त्याच्या खातीर एफ ओ तयार केला असा, आता भात भात आम्ही कोण तरी आता दिता घेऊन वीस एक रुपयांनी भात विकोप, आमचं सपोर्ट प्राईस घेऊ आम्ही दी, ताजे बाहेर त्या भाताकच जर आम्ही प्रोसेस करपाक ते खं ते कर्नाटका केरला वर त्या तांदूळ मागीर हांगा 60 रुपयांनी 80 रुपयांनी दितात, ते जर प्रोसेस करपाक हांगा मेळ्ळे जाल्यार त्यांचो इन्कम वाढलो, तसोच आम्ही गोड म्हणजे खोला चिली बारशे जगरी गोड आणि पेडी असं तीन आम्ही एफ ओ केल्ले असतात, जेणे करून कामही लोकांना मेळटले आणि त्यांचं इन्कम वाढतलो, हे आम्ही केले असतात.